Okay, so in last lecture, we discussed about the logarithmic mean area for the hollow cylinder. So basically, logarithmic mean area, that is, we have to find out the area of plane wall in such a way that whatever the heat transfer is takes place through that particular cylinder, same amount of heat should be transferred from the plane wall. जे आपल्याला काय करायचं आहे, एखाद्या ठिकाणी जर आपण सिलेंडर यूज करत असेल, वी हॅव टू रिप्लेस दॅट सिलेंडर बाय युझिंग द प्लेन वॉल. सो वी वॉन्ट दी कॅल्क्युलेट द एरिया ऑफ दॅट पर्टिक्युलर प्लेन वॉल. सो फॉर दी कॅल्क्युलेटिंग दी एरिया ऑफ दॅट पर्टिक्युलर प्लेन वॉल, देर इज अ नीड ऑफ द कन्सेप्ट लॉगरिथमिक मीन एरिया. सो व्हॉट एवर द थिकनेस वी हॅव कन्सिडरिंग फॉर द सिलेंडर अँड फॉर द प्लेन वॉल, दॅट थिकनेस शुड बी सेम. दॅट थिकनेस शुड बी सेम. ज्या वेळेला थिकनेस सेम असणार आहे, ज्या वेळेला त्यावेळेला सिलेंडर मधून जेवढी ही काही हीट ट्रान्सफर होणार आहे, तेवढीच हीट ट्रान्सफर कशामधून व्हायला पाहिजे, प्लेन वॉल मधून व्हायला पाहिजे. आणि त्या प्लेन वॉलचा एरिया म्हणजे काय असणार आहे, दॅट इज नथिंग बट लॉगॅरिथमिक मीन एरिया. सो वी हॅव नो दी इक्वेशन फॉर दी सिलेंडर, अँड व्हॉट इज दॅट इक्वेशन? ए एम इज इक्वल टू ए ओ मायनस ए आय डिवाइडेड बाय एल एन ऑफ ए ओ बाय ए आय. व्हॉट इज द इक्वेशन टू कॅल्क्युलेट लॉगॅरिथमिक मीन एरिया फॉर दी हॉलो सिलेंडर? दॅट इज ए एम इज इक्वल टू ए ओ मायनस ए आय डिवाइडेड बाय एल एन ऑफ ए ओ अपॉन ए आय. सो बाय यूजिंग दॅट इक्वेशन वी हॅव टू कॅल्क्युलेट दी लॉगॅरिथमिक मीन एरिया ऑफ दॅट पर्टिक्युलर सिलेंडर. अँड सिमिलरली वी हॅव टू कॅल्क्युलेट दी लॉगॅरिथमिक मीन रेडियस, दॅट इज आर एम इज इक्वल टू आर टू मायनस आर वन डिवाइडेड बाय एल एन ऑफ आर टू बाय आर वन. सो बाय यूजिंग दॅट इक्वेशन वी हॅव टू कॅल्क्युलेट दी लॉगॅरिथमिक मीन रेडियस. सो दीज आर द इक्वेशन्स, दीज आर द इक्वेशन्स फॉर दी हॉलो सिलेंडर, दीज आर द इक्वेशन्स फॉर दी हॉलो सिलेंडर. ओके, सिमिलरली वी हैव कैलकुलेटेड द लॉगरिथमिक मीन एरिया फॉर द हॉलो स्फीयर. सो सिमिलरली व्हाट एवर द अमाउंट ऑफ हीट ट्रांसफर थ्रू दैट पर्टिक्युलर हॉलो स्फीयर, वी हैव टू कैलकुलेट द सेम अमाउंट ऑफ हीट ट्रांसफर थ्रू द प्लेन वॉल. सो व्हाट इज द एरिया ऑफ दैट पर्टिक्युलर प्लेन वॉल, वी हैव टू कैलकुलेट बाय यूजिंग दिस लॉगरिथमिक मीन एरिया फॉर द हॉलो स्फीयर. मीन्स वी हैव टू इक्वेटिंग द इक्वेशंस ऑफ द स्फीयर एंड प्लेन वॉल. बाय यूजिंग दैट इक्वेशंस वी हैव कैलकुलेटेड द AM. And what is the equation for the AM for the hollow sphere? That is, AM is equal to square root of AO into AI. Square root of AO into AI. AI is nothing but inside surface area of that particular sphere, and AO is nothing but outside surface area of that particular sphere. So by using that equation, AM is equal to square root of AO into AI, we have to calculate the logarithmic mean area. Logarithmic mean area. Similarly, we have to calculate the logarithmic mean radius. Rm is equal to square root of R1 into R2. R1 into R2. समजले का सगळ्यांना? लॉगरिथमिक मीन एरिया म्हणजे जो काही सिलेंडर आहे किंवा जो काही स्पिअर आहे तो आपल्याला रिप्लेस करायचा आहे कशाने, तर प्लेन वॉल म्हणून. तर त्या सिलेंडर मधून किंवा त्या स्पिअर मधून जेवढी काही हीट ट्रान्सफर होत होती, तेवढीच हीट ट्रान्सफर कशामधून व्हायला पाहिजे, त्या प्लेन वॉल मधून व्हायला पाहिजे. तर त्यावेळेचा त्या प्लेन वॉलचा एरिया काय आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. दॅट एरिया इज नथिंग बट लॉगरिथमिक मीन एरिया. सो आफ्टर दॅट वी हॅव covered one problem which is related to the composite cylinder. Today we have to discuss one problem which is related to the composite sphere. Okay, so all of you write down this problem. This is the second problem, and which is related to the sphere or composite sphere. Okay, so write down second problem. All of you write down second problem. Determine the rate of heat flow. Determine the rate of heat flow. The rate of heat flow. Determine the rate of heat flow through a spherical. Determine the rate of heat flow through a spherical boiler wall which is 2 meter in diameter. Determine the rate of heat flow through a spherical boiler wall which is 2 meter in diameter, which is 2 meter in diameter and 2 centimeter thick steel
2 meter in diameter and 2 centimeter thick, 2 centimeter thick steel, 2 centimeter thick steel. In bracket K is equal to, in bracket K is equal to 58 watt per meter Kelvin. K is equal to 58 watt per meter Kelvin. 58 watt per meter Kelvin. Bracket complete. Full stop. The outside surface of boiler wall. The outside surface of boiler wall is covered with. The outside surface of. The outside surface of boiler wall. Boiler wall is covered with. Is covered with asbestos. The outside surface of boiler wall is covered with, is covered with asbestos. Asbestos. In bracket K is equal to, in bracket K is equal to 0.116, 0.116 watt per meter Kelvin. K is equal to 0.116 watt per meter Kelvin, watt per meter Kelvin, bracket complete, is covered with asbestos. In bracket, we have to write down the value of K. After that bracket, 5 mm thick, 5 mm thick, 5 mm thick, full stop. The temperature of outer surface, the temperature of outer surface, the temperature of outer surface and that of fluid, the temperature of outer surface and that of fluid inside, the temperature of outer surface and that of fluid inside are, fluid inside are 50 degrees Celsius, 50 degrees Celsius and 300 degrees Celsius respectively. 50 degrees Celsius and 300 degrees Celsius respectively. Respectively. Full stop. Take, take inner film resistance, take inner film resistance as, take inner film resistance as 0.0023, inner film resistance as 0.0023 Kelvin per watt, 0.0023 Kelvin per watt, Kelvin per watt, Kelvin per watt. Okay. So this is the second problem. So what is to be calculated? Determine the rate of heat flow through a spherical boiler wall. Jablala rate of heat flow calculate karaycha, means we have to calculate the value of Q. Okay. What is to be given? A spherical boiler wall which is 2 meter in diameter. Manje ek spherical boiler chi wall dilele hai and tya wall cha diameter aplyala dilele hai 2 meter and 2 centimeter thick steel. आणि त्याच्यामध्ये काय असणार आहे, बॉयलरची वॉल जी आहे हॅविंग डायमीटर इज 2 मीटर अँड आफ्टर दॅट देअर इज अ स्टील इज देअर अँड हॅविंग थिकनेस इज 2 सेंटीमीटर, हॅविंग थिकनेस इज 2 सेंटीमीटर अँड द आउटसाइड सर्फेस ऑफ बॉयलर वॉल इज कवर्ड विथ ऍस्बेस्टॉस. म्हणजे जी काही वॉल असणार आहे, स्टील वॉल जी असणार आहे बॉयलरची, त्या वॉलच्या वरती काय असणार आहे, देर इज अ कवर ऑफ ऍस्बेस्टॉस अँड हॅविंग थिकनेस इज गिवन 5 mm. ओके, समजते का बघा, बॉयलर वॉल जी आहे त्याचा डायमीटर जो आहे तो 2 मीटर असणार आहे अँड थिकनेस जो असणार आहे तो काय असणार आहे, 2 सेंटीमीटर थिकनेस असणार आहे. देन आउटसाइड सर्फेस ऑफ बॉयलर वॉल इज कवर्ड विथ ऍस्बेस्टॉस अँड हॅविंग थिकनेस इज 5 mm अँड द टेम्परेचर ऑफ आउटर सर्फेस अँड दॅट ऑफ फ्लुइड इनसाइड. म्हणजे आउटसाइड सर्फेसचं टेम्परेचर दिलेलं आहे 50 डिग्री सेल्सियस अँड व्हॉट एव्हर द फ्लुइड विच इज इनसाइड द स्फिअर हॅविंग टेम्परेचर इज 300 डिग्री सेल्सियस. ओके, अँड टेक इनर फिल्म रेजिस्टन्स ॲज,
means whatever the fluid which is present at the center of the sphere having film resistance is given, means the resistance which is due to the convection. Fluid madhe resistance kashamule aste tar convection mule aste. So they given the directly the value of inner film resistance, that is R thermal of convection. That value is given, and that value is 0.0023 Kelvin per watt. So by using this given information, first of all we have to draw the diagram, and from that diagram we have to write down the given data, and by using that given data we have to calculate the value of Q. Okay, so how many resistances for this? At the center there is a water, then there is a wall having material is steel, and then there is a insulation. So layer A is nothing but steel layer is there, then layer B is nothing but there is a insulation layer is there, and inside there is a fluid is there. So according to this information we have to draw one diagram, and by using that diagram we have to write down the given things. Okay, so all of you draw this diagram. काय असणार आहे बघा, वॉल जी असणार आहे तो वॉलचा डायमीटर दिलेला आहे आर वन. सो फ्रॉम दॅट डायमीटर वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ आर वन. रेडियस, डायमीटर इज गिवन 2 मीटर. सो फ्रॉम दॅट वी गेट द रेडियस ऑफ दॅट इनर वॉल इज 1 मीटर. म्हणजे जी काय आतली वॉल आहे त्याचा रेडियस किती असणार आहे? आर वन असणार आहे. आर वन इज नथिंग बट 1 मीटर. ओके, देन स्टील वॉल इज गिवन अँड हॅव्हिंग थिकनेस इज गिवन, दॅट इज 2 सेंटीमीटर. ओके, so r2 is how to calculate that r2 is nothing but r1 plus 2 cm. We have to convert that 2 cm into 2 meter, so 0.02 meter. So from that we get the value of r2 is nothing but thick radius of that particular steel wall. Inside chi ji radius hai ti r1 asnar hai, and steel cha jo kai thickness dilay titli ji radius asnar, that radius is nothing but r2. And after that there is a asbestos cover is there and having thickness is given 5 mm. So how to calculate r3 is nothing but r2 plus that 5 mm. So 5 mm we have to convert into meter, so 0.005. so from that we get the value of r3. okay, so at the inside whatever the fluid having temperature is given 300 degrees celsius, so t1 is equal to 300 degrees celsius, and whatever the outside surface, that is surface number 3, and having temperature is 50 degree Celsius. So T1 is 300 degree Celsius and T3 is 50 degree Celsius. Okay, give the names. Steel layer is there, insulation layer is there. We have to give the names, steel layer as a layer and insulation layer as a B layer. Okay, so thermal conductivities are given. Thermal conductivity of steel, that is layer A, so Ka is equal to 58 watt per meter kelvin, and layer B, that is asbestos and having thermal conductivity is given 0.116. okay, so insulation layer is nothing but layer B, and layer B having thermal conductivity KB is equal to 0.116 watt per meter kelvin. Okay, so all of you draw this diagram, give the notation r1 r2 r3, then t1 t3, then steel is there, insulation is there, and then write down the given. R1 is equal to 2 by 2, that is 1 meter. Then R2 is equal to 1 plus 0.02, that is 1.02 meter. Then K is 58 watt per meter kelvin, KB is 0.116 watt per meter kelvin, and R3 is equal to R2 plus 0.005. so from that we get the value of R3, that is 1.025 meter. Okay, so our aim is to calculate the value of rate of heat flow, means we have to calculate the value of Q. So we know that what is the standard equation for any shape, kutlai shape asla tar apan kutle equation use karu shakto, Q is equal to temperature difference divided by summation of thermal resistance. Okay, what is the standard formula to calculate the rate of heat flow for the composite wall is there, or composite sphere is there, or composite cylinder is there? So for that we have to use the standard equation as a Q is equal to temperature difference divided by summation of thermal resistance. So for this composite sphere, what is the temperature difference? Inside temperature is T1 and outside temperature is T3. So what is the temperature difference? T1 minus T3. So in between this T1 and T3, how many resistances are there? So at the inside, the resistance is because of the
कन्वेक्शन, आतमध्ये फ्लुइड आहे म्हणजे तिथे कशामुळे ही ट्रान्सफर होणार आहे, बिकॉज ऑफ दी कन्वेक्शन. देन लेअर ए दॅट इज स्टील लेअर इज देअर, देन ही ट्रान्सफर इज टेक्स प्लेस बिकॉज ऑफ द कंडक्शन. अँड देन लेअर बी इन्सुलेशन लेअर अँड ही ट्रान्सफर इज टेक्स प्लेस बिकॉज ऑफ द कंडक्शन. सो वॉट इज द इक्वेशन? क्यू इज इक्वल टू टेम्परेचर डिफरन्स दॅट इज टी वन मायनस टी थ्री डिवायडेड बाय वॉट एव्हर द थर्मल रेझिस्टन्स ऑफ द फ्लुइड दॅट इज थर्मल रेझिस्टन्स फॉर कन्वेक्शन प्लस थर्मल रेझिस्टन्स ऑफ स्टील प्लस थर्मल रेझिस्टन्स ऑफ द इन्सुलेशन. म्हणजे स्टील मध्ये कशामुळे होणार आहे? कंडक्शनमुळे होणार आहे. इन्सुलेशनमुळे कशामुळे होणार आहे? कंडक्शनमुळे होणार आहे. आणि जे काही फ्लुइड असणार आहे दॅट रेझिस्टन्स इज बिकॉज ऑफ द कन्वेक्शन. सो ऑल ऑफ यू राईट डाऊन द इक्वेशन एज ए क्यू इज इक्वल टू टी वन मायनस टी थ्री डिवायडेड बाय थर्मल रेझिस्टन्स ऑफ कन्वेक्शन प्लस थर्मल रेझिस्टन्स ऑफ स्टील प्लस थर्मल रेझिस्टन्स ऑफ इन्सुलेशन. Thermal resistance of insulation. So all of you put the values into this equation and tell me the answer of Q. तुमचं तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि मला सांगा काय आन्सर येईल याचं. What is the answer for this? Okay. One another value is given into that question. Inner film resistance as 0.0023 Kelvin per watt. So that inner film resistance means whatever the fluid and because of that fluid whatever the resistance is produces that resistance value is given. Means fluid resistance is nothing but resistance due to the convection. And in that equation there is a parameter R thermal convection. So that value is directly given. Which value is given? R thermal convection is equal to what? 0.0023 Kelvin per watt. So all of you write down in the given R thermal convection is equal to 0.0023 Kelvin per watt. Okay? तर आपल्याला कन्व्हेक्शनचा रेझिस्टन्स डायरेक्ट दिलेला आहे त्यांनी आर थर्मल कन्व्हेक्शन अँड दॅट व्हॅल्यू इज गिव्हन एज ए 0.0023 केल्विन पर वॅट. ओके, सो नाऊ आवर एम इज टू कॅल्क्युलेट द थर्मल रेझिस्टन्स फॉर स्टील देन थर्मल रेझिस्टन्स फॉर इन्सुलेशन. सो हाऊ टू कॅल्क्युलेट द थर्मल रेझिस्टन्स फॉर स्टील? सो दिस इज द स्पियर. सो वी नो दॅट व्हॉट इज द रेझिस्टन्स फॉर द स्पियर. हाऊ टू कॅल्क्युलेट द रेझिस्टन्स फॉर द स्पियर? एनी वन, व्हॉट इज द इक्वेशन फॉर दॅट? Anyone tell me the equation for the resistance of sphere? Already we have derived the equations for the sphere. Then we have derived the equation for the composite sphere. Can anyone tell me what is the equation for the thermal resistance for the sphere? Unmute yourself and tell me the formula for that thermal resistance for sphere. What is the standard equation? Anyone? What is the formula for thermal resistance of sphere? लिहून घेतले का नाही सगळ्यांनी? What is the formula for thermal resistance of sphere? Anyone? Unmute yourself and tell me the answer for the thermal resistance for the sphere. Thermal resistance for sphere. कुणालाच येत नाही काय? याचा अर्थ कोणच लिहून घेत नाही, कोणाचंच लक्ष नसतंय. एनीवन? थर्मल रेझिस्टन्स फॉर द स्पियर, व्हॉट इज द इक्वेशन फॉर थर्मल रेझिस्टन्स फॉर द स्पियर? कोण सांगतंय? कुणालाच येत नाही, कोणच लिहून घेत नाही, कोणाचंच लक्ष नसतं, याचा अर्थ असा आहे. करेक्ट आहे. सो दिस इज द इक्वेशन फॉर द स्पियर, आर टू मायनस आर वन डिवायडेड बाय 4πkR1R2. सो सिमिलरली वी हॅव टू राईट डाऊन द इक्वेशन फॉर दिस स्टील अँड वी हॅव टू राईट डाऊन द इक्वेशन फॉर द इन्सुलेशन. सो हाऊ टू राईट दिस इक्वेशन फॉर द स्टील? स्टील लेअर इज देअर फ्रॉम 1 to 2. सो फॉर दॅट वी हॅव टू राईट डाऊन द इक्वेशन फॉर द थर्मल रेझिस्टन्स. सो आर टू मायनस आर वन डिवायडेड बाय 4πkR1R2. This is the equation for the steel. And similarly, we have to write down the equation for the insulation. So for the insulation, what is the boundary? 2 to 3. So R3 minus R2 divided by 4πkB×R2R3. So by using that, we have to find out the value of Q. Okay? So put this value into this equation and find out the value of Q.
Okay, so what is the standard equation? Q is equal to T1 minus T3. So our thermal convection, that value is directly given, that is 0.0023, plus for layer A, that is still, what is the thermal resistance for this sphere? R2 minus R1 divided by 4 pi K into R1 R2. And similarly, we have to write down the equation for the layer B, that is insulation. So for that insulation, what is the radius? R3 minus R2 divided by 4 pi. What is the thermal conductivity? That is KB into R2 R3. Okay, so put these values into this equation and find out the value of Q. So T1 is 300 and T3 is 50. Okay, so we know that value of R2, R1, KA, KB. So put the all the values into this equation and find out the value of Q. Okay, कुठलेही इक्वेशन कुठल्याही शेपसाठी जर तुम्हाला क्यू फाइंड आउट करायचं असेल तर सो फॉर दॅट केस वी हॅव टू यूज एज इक्वेशन एज ए क्यू इज इक्वल टू टेम्परेचर डिफरन्स डिवाइडेड बाय समेशन ऑफ रेजिस्टन्स. जरी एक रेजिस्टन्स असला तर तुम्ही एक रेजिस्टन्स घेऊ शकताय, दोन रेजिस्टन्स असतील तर दोन रेजिस्टन्सची ऍडिशन करायची, तीन रेजिस्टन्स असतील तर तीन रेजिस्टन्स. आता इथे तीन रेजिस्टन्स आहेत, एक कन्व्हेक्शन म्हणून दोन कंडक्शन म्हणून. सो ऍट द डिनॉमिनेटर देर आर थ्री टर्म्स बिकॉज ऑफ दॅट रेजिस्टन्स. सो सिमिलरली whatever may be the shape and whatever may be the resistances, we have to write down the standard equation as a Q is equal to temperature difference divided by summation of thermal resistance. म्हणजे जेवढे काही रेजिस्टन्स असतील त्याची काय करायचे तुम्हाला ऍडिशन करायचे ऍट द डिनॉमिनेटर. ओके, सो ऑल ऑफ यू पुट द व्हॅल्यूज इन टू दिस इक्वेशन अँड फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ क्यू. ओके, डू द कॅल्क्युलेशन बाय युजिंग द कॅल्क्युलेटर अँड फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ क्यू. Okay, so by putting this value, we get the value of Q, that is Q is equal to 44581 watt. So in kilowatt, what is the answer? 44.581 kilowatt. Okay, answer correct hai theka baga check kara. All of you check that answer is correct. Or any different answer is there, then tell me that correct answer. Okay, so put that answer in the chat box. All of you do calculation by yourself. Okay. Up to this, all of you over. Anyone is remaining? Shall I proceed? Improve your writing speed. Okay, so this is the problem which is related to the composite sphere. So we have to remember how to calculate this. We have to remember the standard equation Q is equal to temperature difference divided by summation of resistance. So whatever may be the resistances are there, whatever may be the shape is there, so according to that we have to change the equations for the resistances and we have to calculate the value of Q. Okay, over, anyone reply me? We have written this part. Shall I proceed? Anyone put that message in the chat box so that I will proceed. Okay, so correct answer is 44.581 kilowatt. Okay, so write down the correct answer. If anyone is remaining, afterwards we have to do your calculation and write down the correct answer. Okay, so write down next point, critical thickness of insulation. Critical thickness of insulation
क्रिटिकल थिकनेस ऑफ इंसुलेशन, क्रिटिकल थिकनेस ऑफ इंसुलेशन. सो बिफोर गोइंग टू क्रिटिकल थिकनेस ऑफ इंसुलेशन, फर्स्ट ऑफ ऑल यू हैव टू अंडरस्टूड व्हाट इज मीन बाय इंसुलेशन. व्हाट इज मीन बाय इंसुलेशन? सो वी नो दैट व्हाट इज द इंसुलेशन, अ मटेरियल विच रिटार्ड्स द फ्लो ऑफ हीट, अ मटेरियल विच रिटार्ड द फ्लो ऑफ हीट. म्हणजे जिथं कुठे हीट ट्रान्सफर होत असते तिथं आपण काय करतोय, तर इन्सुलेशनचा यूज करतोय. म्हणजे काय करतोय आपण, वी हॅव टू रिटार्ड द फ्लो ऑफ हीट, फॉर दॅट वी हॅव टू यूज द इन्सुलेशन. ओके, सो सो मेनी पॉट्स आर देअर, सो फॉर द इन दॅट पॉट वी हॅव टू युझिंग द डिफरंट इन्सुलेशन, सो दॅट देअर शुड बी नो हीट ट्रान्सफर इज टेक्स प्लेस, देअर शुड बी नो हीट ट्रान्सफर. सो फॉर दॅट वी हॅव टू यूज द इन्सुलेशन. म्हणजे जिथं कुठं एखादं भांड आहे ते जर गरम होत असेल आणि आपल्याला जर भाजत असेल, तर तिथे काय लावलेलं असतं, आपण इन्सुलेशन यूज केलेलं असतं. सो व्हॉट इज द पर्पज ऑफ दिस इन्सुलेशन, अ मटेरियल विच रिटार्ड्स द फ्लो ऑफ हीट, अ मटेरियल विच रिटार्ड्स द फ्लो ऑफ हीट विथ रेझनेबल इफेक्टिवनेस इज नोन एज इन्सुलेशन. ओके, सो जे काही मटेरियल आहे, जे मटेरियल हीट फ्लोचा, हीट फ्लो जी होणार आहे त्याला रिटार्ड करणार आहे, दॅट मटेरियल इज नथिंग बट insulation. And what are the purposes of this insulation? It prevents the heat flow from the system to surrounding. Suppose you have to consider one system, so whatever the heat flow from that system to surrounding is takes place, for that we have to use the insulation. So because of that insulation, what will happen? It prevents the heat flow, and similarly it prevents the heat flow from the surrounding to system. म्हणजे सराउंडिंग मधली जी काही हीट आहे ती सिस्टीम मध्ये येऊ नये म्हणून आपण काय युज करणार आहे, इन्सुलेशन यूज करणार आहे. किंवा सिस्टीम मधली हीट सराउंडिंग मध्ये जाऊ नये म्हणून आपण काय करणार आहे, वी हॅव टू यूज दी insulation. We have to use the insulation. So all of you write down insulation. Before going to critical thickness of insulation, first of all you have to understood the concept of insulation. So all of you write down insulation, write down insulation, a material which retards, insulation, a material which retards the flow of heat, a material which retards the flow of heat, a material which retards the flow of heat with reasonable effectiveness, with reasonable effectiveness, with reasonable effectiveness is known as, is known as insulation, is known as insulation. Okay, so what is mean by insulation? A material which retards the flow of heat with reasonable effectiveness is known as insulation. Okay, full stop. Then write down next line. Insulation serves the following two purposes. Insulation serves the following two purposes. So we have to write down the purposes of the insulation. So first purpose, write down first point. Insulation serves the following two purposes. Write down first purpose. It prevents the heat flow from the, it prevents the heat flow from the heat flow from the system to surrounding. म्हणजे जो काही सिस्टीम कडून सराउंडिंग कडे जो काही हीट फ्लो होणार आहे त्याला प्रिव्हेंट करायचं काम कोण करणार आहे, तर इन्सुलेशन करणार आहे. सो दिस इज द फर्स्ट पर्पज, दॅट इज इट प्रिव्हेंट्स द हीट फ्लो फ्रॉम द सिस्टीम टू सराउंडिंग, फ्लो फ्रॉम द सिस्टीम टू सराउंडिंग. Okay, then second purpose, it prevents the heat flow from the surrounding to system. Okay, so this is the what is meant by insulation and what are the purposes of the insulation. The material which retards the flow of heat, that is nothing but insulation,
and what are the purposes. That is, it prevents the heat flow from the system to surrounding and vice versa. That is, heat prevents the heat flow from the surrounding to system. Then we know that what there are different applications where we have to use this insulation in the boiler, or if maybe there are steam pipes. So whatever the heat flow is takes place, we have to retarding the heat flow by using the insulation in air conditioning system. So whatever the cooling effect we gaining, that cooling effect is continuous because of the insulation. Then for the food preserving stores and refrigerator is there, then preservation of liquid gases is there. So these are the some of the applications where we have to use the insulation so that heat flow is retarded. Okay, so write down the applications. The fields of applications of insulations are, first application, boilers and steam pipes. Second, air conditioning systems. Then third, food preserving stores and a refrigerator. And last application is preservation of liquid gases. Okay, so this is about the insulation. What is meant by insulation? Then what are the purposes of this insulation? And then what are the applications of this insulation? Okay, so after that, there is one point, factors affecting the thermal conductivity of insulator. So this is the not so much important point. So only you have to remember this. What are the different factors affecting the thermal conductivity? So what are the different factors? That is, first factor is temperature, then second factor is density, third factor is air pressure, then fourth factor is direction of heat flow, and fifth factor is convection in insulator. So which are the factors which affecting the thermal conductivity of insulator? So temperature. So what is the effect of temperature on the thermal conductivity of insulator? That is, if temperature is increases, then thermal conductivity of that insulator is increases. So this is the statement for the most of the materials. There are some exceptional cases are also there. So what is the effect of temperature? If temperature is increases, then thermal conductivity of insulator is increases. Then what about the density? Actually, there is no relation between the thermal conductivity and density of that particular insulation material. Then what about the air pressure? So if air pressure is decreases, then thermal conductivity also decreases. So this is the relation for the air pressure. Okay, so if pressure is decreases, at the same time what will happen? The thermal conductivity of that insulating material is also decreases. Okay, then what about the direction of heat flow? So there is no effect of this direction of heat flow on the thermal conductivity of that particular insulator. So for that we have written as a negligible effect of that direction of heat flow on the thermal conductivity of the insulator. Then convection in insulator. So because of convection in insulator, the value of K is increases. So if convection is takes place in that particular insulator, automatically what will happen? The thermal conductivity of that insulator will be increases. So all of you write down this. That is, factors affecting thermal conductivity of insulator. So in short, we have to write down this. Factors affecting thermal conductivity of insulator
Factors affecting affecting thermal conductivity of insulator, factors affecting thermal conductivity of insulator. So write down the first factor, temperature. So write down in front of temperature, for most of materials, if temperature is increases, then thermal conductivity also increases. So write down, for most of materials, if temperature is increases, then thermal conductivity also increases. If T is increases, then K is increases. Then write down second factor, that is density. So write down in front of density, no mathematical relation between K and rho, that is density and thermal conductivity. So this is the factor, but there is no mathematical relation. In sometimes what will happen, if density is increases, then thermal conductivity is increases. In sometime it is decreases. So there no be mathematical relation. So write down the in front of density, that is no mathematical relation between K and density. Okay. Then write down the third factor, that is air pressure. Okay. If this air pressure is decreases, then thermal conductivity of that insulator is also decreases. So write down third factor, that is air pressure. So in front of air pressure, we have to write down the if pressure is decreases, then thermal conductivity also decreases. Okay. Then similarly for the direction of heat flow. So because of this direction of heat flow, there is a negligible effect will be arise. So we have to write down the effect as a negligible direction of heat flow. Direction of heat flow. Okay. And for the convection in insulator, if convection is takes place and because of that, what will happen? The value of thermal conductivity is increases. So all of you write down these five factors, which is affecting the thermal conductivity of the insulator. Okay, so these are the factors which are affecting the thermal conductivity of the insulator. Okay, so this is about the insulation. What is meant by insulation? Then what are the purposes of the insulation? Then what are the applications? And then what is the fact? Which are the factors which are affecting the thermal conductivity of the insulator? Okay, so write down the next point. Critical thickness of the insulation. Okay, write down the next point, critical thickness of insulation. Up to this, we have covered the only what is meant by insulation. Now we have to think about the critical thickness of the insulation. Okay, critical thickness of the insulation means we have to considering the any component. If there is a cylinder is there, if there is a sphere is there, and on that cylinder and on that sphere, we have to covered with the insulation, then what is the effect of that insulation will be takes place? That we have to check by the concept of critical thickness of the insulation, critical thickness of the insulation. Okay, so the addition of insulation always increases the conductive thermal resistance. आता आपल्याला माहित आहे की ज्या वेळेला आपण एक लेयर वाढवतोय, सो ऍट दॅट बिकॉज ऑफ दॅट लेयर व्हॉट विल बी हॅपन, दॅट कंडक्शन रेजिस्टन्स विल बी इनक्रीजेस. Conduction resistance will be increases. So means what?
the addition of insulation always increases the conductive thermal resistance. म्हणजे आपण एक लेअर वाढवला, आपलं समजा सिलेंडर आहे अँड ऑन दॅट सिलेंडर वी हॅव कवर्ड विथ द इन्सुलेशन. सो बिकॉज ऑफ दॅट इन्सुलेशन व्हॉट विल हॅपन, द कंडक्टिव्ह थर्मल रेझिस्टन्स ऑल्सो इन्क्रीजेस. ओके, बट वेन द टोटल थर्मल रेझिस्टन्स मेड ऑफ कंडक्टिव्ह थर्मल रेझिस्टन्स अँड कन्वेक्टिव्ह थर्मल रेझिस्टन्स, द ॲडिशन ऑफ इन्सुलेशन इन सम केसेस मे रिड्यूस द कन्वेक्शन थर्मल रेझिस्टन्स. आता आपण काय केलं, सपोज वी हॅव टू कन्सिडर वन सिलेंडर अँड ऑन दॅट सिलेंडर वी हॅव टू कवर्ड विथ द इन्सुलेशन. दॅट सिलेंडर इज कवर्ड विथ द इन्सुलेशन. We know that if we have covering with the insulation, then definitely conduction resistance will be increases. But if suppose we have to considering the total resistance, so what is mean by total resistance? If total resistance is nothing but it is the sum of convection resistance and conduction resistance. Okay, if we have considering the total resistance, at that time what will happen? म्हणजे त्या केसमध्ये इन्सुलेशन मुळे कंडक्शन रेझिस्टन्स इन्क्रीज होणार आहे, बट बिकॉज ऑफ दॅट कन्वेक्शन रेझिस्टन्स विल बी रिड्यूसेस. समजते का? बघा, जो काही सिलेंडर आहे त्याच्यामुळे जर आपण इन्सुलेशन ऍड केलं तर त्याच्यामुळे आपला कंडक्शन रेझिस्टन्स इन्क्रीज होणार आहे, बट बिकॉज ऑफ दॅट इन्सुलेशन व्हॉट विल हॅपन, कन्वेक्शन रेझिस्टन्स विल बी रिड्यूसेस. ओके, अँड ऍज इन द केस ऑफ सिलेंडर अँड स्पेअर अँड द टोटल थर्मल रेझिस्टन्स मे ऍक्च्युली डिक्रीजेस रिझल्टिंग इन इन्क्रीजेस हीट फ्लो. म्हणजे आपण ज्यावेळेला इन्सुलेशन त्याच्यावरती कव्हर करणार आहे त्यावेळेला कंडक्शन रेझिस्टन्स वाढणार आहे, कन्वेक्शन रेझिस्टन्स कमी होणार आहे. ओके, सो व्हॉट इज द अल्टिमेट इफेक्ट ऑफ दिस? इफ टोटल रेझिस्टन्स इज रिड्युसेस, व्हॉट दे हॅव सेइंग, व्हॉट सायंटिस्ट इज टोल्ड दॅट इफ वी हॅव टू कन्सिडरिंग द टोटल रेझिस्टन्स, दॅट टोटल रेझिस्टन्स विल बी reduces, and if resistance is reduces then automatically heat flow will be increases. Samajhte baka, what is the standard equation? Q is equal to temperature difference divided by summation of resistance. If resistance is increases, okay, or resistance is decreases, resistance is decreases means Q is directly inversely proportional to the resistance, and if resistance is decreases means Q is increases. Manje jya vela apan insulation lavto ya त्यावेळेला कंडक्शन रेझिस्टन्स वाढणार आहे पण कन्वेक्शन रेझिस्टन्स कमी होणार आहे, पण हे जर टोटल आपण कन्सिडर केलं तर तो टोटल रेझिस्टन्स कमी होतोय. सो बिकॉज ऑफ दॅट हीट ट्रान्सफर रेट विल बी इन्क्रीजेस, हीट ट्रान्सफर रेट विल बी इन्क्रीजेस. सो व्हॉट इज द स्टेटमेंट? दॅट इट मे बी शोन दॅट थर्मल रेझिस्टन्स ऍक्च्युअली डिक्रीजेस अँड देन इन्क्रीजेस. म्हणजे ज्यावेळेला आपण एखाद्या सिलेंडरवरती इन्सुलेशनचं कव्हर देतोय त्यावेळेला काय होतंय, तर त्या सिलेंडरचा जो काही रेझिस्टन्स आहे, थर्मल रेझिस्टन्स आहे, तो काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे पहिल्यांदा. व्हॉट अबाउट द रेझिस्टन्स? रेझिस्टन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर सिलेंडर विल बी डिक्रीजेस फर्स्ट अँड देन दॅट रेझिस्टन्स विल बी इन्क्रीजेस. म्हणजे ज्या वेळेला रेझिस्टन्स कमी होणार आहे त्यावेळेला हीट फ्लो काय असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे, अँड आफ्टरवर्ड्स व्हॉट विल हॅपन, दॅट रेझिस्टन्स विल बी इन्क्रीजेस, अँड इफ रेझिस्टन्स विल बी इन्क्रीजेस देन व्हॉट विल हॅपन, ऑटोमॅटिकली द हीट ट्रान्सफर रेट विल बी decreases. Means from this we said that the thickness up to which heat flow increases and after which heat flow decreases. म्हणजे जो ज्या थिकनेस पर्यंत हीट फ्लो इन्क्रीज होतोय आणि त्याच्यानंतर हीट फ्लो डिक्रीज होतोय, दॅट थिकनेस इज नथिंग बट क्रिटिकल थिकनेस ऑफ दॅट इन्सुलेशन. समजते? बघा, क्रिटिकल थिकनेस ऑफ इन्सुलेशन कधी म्हणायचं, की ज्या वेळेला एखाद्या सिलेंडरला आपण इथपर्यंत थिकनेस, म्हणजे त्या इन्सुलेशनचा थिकनेस एवढा पाहिजे की त्या थिकनेस पर्यंत काय होणार आहे, हीट ट्रान्सफर रेट मॅक्सिमम असणार आहे, अँड आफ्टरवर्ड्स द हीट ट्रान्सफर रेट विल बी डिक्रीजेस, दॅट थिकनेस इज नथिंग बट क्रिटिकल थिकनेस ऑफ द इन्सुलेशन. क्रिटिकल थिकनेस ऑफ द इन्सुलेशन, समजले का? बघा, व्हॉट इज मीन बाय क्रिटिकल थिकनेस ऑफ द इन्सुलेशन? द थिकनेस अप टू विच heat flow increases and after which heat flow decreases, that is nothing but critical thickness. म्हणजे इन्सुलेशनचा लेअर एवढा पाहिजे की त्या लेअर पर्यंत, त्या थिकनेस पर्यंत हीट फ्लो इन्क्रीज होणार आहे आणि त्याच्यानंतर हीट फ्लो काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. तर तो जो काही थिकनेस आहे, जिथपर्यंत हीट फ्लो वाढतोय तिथून हीट फ्लो डिक्रीज होतोय, तो जो थिकनेस आहे साठी आपण काय म्हणणार आहे, दॅट इज नथिंग बट
critical radius of that insulation, critical radius of the insulation. समजलेगा बघा, व्हाट इज मीन बाय क्रिटिकल थिकनेस ऑफ द इन्सुलेशन. ज्या वेळेला आपण एखाद्या सिलेंडर वरती इन्सुलेशन इन्सुलेशन कव्हर करतोय तो सिलेंडर, तर त्या इन्सुलेशनचा थिकनेस असा असणार आहे की तिथपर्यंत हीट फ्लो इन्क्रीज होणार आहे आणि त्याच्यानंतर हीट फ्लो डिक्रीज होणार आहे. दॅट थिकनेस इज नथिंग बट क्रिटिकल थिकनेस ऑफ द इन्सुलेशन. ओके, सो राईट डाऊन दिस कन्सेप्ट, राईट डाऊन क्रिटिकल थिकनेस ऑफ द इन्सुलेशन, क्रिटिकल थिकनेस ऑफ इन्सुलेशन, critical thickness of insulation, the addition of insulation always increases the conductive thermal resistance but when the total thermal resistance made of but when the total thermal resistance made of conductive thermal resistance when the total thermal resistance made of total thermal resistance made of conductive thermal resistance in bracket R thermal of conduction, conductive thermal resistance and convective thermal resistance in bracket R thermal convection and convective thermal resistance that is R thermal convection R thermal convection, the addition of insulation in some cases may reduce the convective thermal resistance in some cases may reduce the convective thermal resistance due to increase in surface area as in the case of cylinder and sphere and the total thermal resistance may actually decrease, resulting in increased heat flow. म्हणजे थर्मल रेजिस्टन्स ज्या वेळेला कमी होणार आहे त्यावेळेला ऑटोमॅटिकली हीट फ्लो इन्क्रीज होणार आहे, कारण क्यू इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टन्स. ओके, ऍक्च्युअली डिक्रीजेस रिझल्टिंग इन इन्क्रीज्ड हीट फ्लो, इन्क्रीज्ड हीट फ्लो, इन्क्रीज्ड हीट फ्लो. ओके, फुल स्टॉप. देन नेक्स्ट पॅरा, इट मे बी शोन दॅट thermal resistance actually decreases and then increases पहिल्यांदा काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे आणि त्याच्यानंतर परत तो इन्क्रीज होणार आहे. इट मे बी शोन दॅट द थर्मल रेजिस्टन्स ऍक्च्युअली डिक्रीजेस अँड देन इन्क्रीजेस.
and then increases. Okay, and then increases, full stop. So write on the next line, actual definition of the critical thickness of insulin. Write on the thickness up to which heat flow increases. The thickness up to which heat flow increases, and after which the thickness up to which heat flow increases, and after which heat flow decreases, and after which heat flow decreases, and after which heat flow decreases is termed as critical thickness, full stop, in case of cylinders and sphere. In case of cylinders and sphere, it is called critical radius. समजले का बघा, critical thickness कशाला म्हणायचं आहे, तर जो काही सिलेंडरला इन्सुलेशन लावणार आहे त्या इन्सुलेशनचा थिकनेस एवढा असणार आहे की त्या थिकनेसला ही ट्रान्सफर पहिल्यांदा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, अँड आफ्टरवर्ड्स ही ट्रान्सफर रेट विल बी डिक्रीजेस. दॅट थिकनेस ऑफ द इन्सुलेशन इज नथिंग बट क्रिटिकल थिकनेस ऑफ द इन्सुलेशन. म्हणजे त्या थिकनेस, म्हणजे जी काही तेवढा थिकनेस आहे त्या थिकनेस पर्यंतच हीट फ्लो काय असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे, आणि त्याच्यानंतर काय होणार आहे, हीट फ्लो काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. सो दॅट थिकनेस इज नथिंग बट critical thickness of the insulation. Samajle ka sagalyana baga, what is mean by critical thickness of the insulation? The thickness up to which heat flow is increases and after which heat flow is decreases, that is nothing but critical thickness. Okay, so for the cylinder and sphere it is called as critical radius. Now we have to calculate the critical thickness of insulation for the cylinder. Means we have to calculate the radius of that particular insulation for the cylinder. म्हणजे सिलेंडर साठी आपण काय करणार आहे, क्रिटिकल रेडियस फाइंड आउट करणार आहे. म्हणजे त्या रेडियस इन्सुलेशनच्या तेवढ्या रेडियस पर्यंत काय होणार आहे, हीट फ्लो तुमचा मॅक्झिमम असणार आहे, आणि तिथून जर इन्सुलेशन जर वाढवलं आपण तर काय होणार आहे, तिथून हीट फ्लो काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. सो वी हॅव टू सॉल्व द डेरिवेशन फॉर द क्रिटिकल थिकनेस ऑफ इन्सुलेशन फॉर द सिलेंडर अँड क्रिटिकल थिकनेस ऑफ इन्सुलेशन फॉर द स्पियर. ओके, सो दिस इज द नेक्स्ट पॉइंट. राईट ऑन द नेक्स्ट पॉइंट, A point, you have to give the name as A point, critical thickness of insulation for the cylinder. So for the cylinder we have to calculate the value of critical thickness. What is the equation for the critical thickness or critical radius? Critical radius chi mhanje tya insulation chi kiti radius pahije jene karun heat flow maximum honar ahe and tyachya nantar heat flow kami honar ahe. So for that we have to derive the derivation for the. So write down this first point, critical thickness of insulation for cylinder. Okay, sagane diagram kadun gya first madhe, critical thickness of insulation for cylinder. Okay, so this is the solid cylinder is there, and on that cylinder there is a insulation and having thermal conductivity is K. Temperature at the solid cylinder is given T1, then surrounding temperature is given T air, then solid cylinder having radius is R1, then insulation having radius is R2, then afterwards there is a fluid film
So heat transfer coefficient for the fluid film is given, that is HO. Okay, so draw this diagram. So by using this diagram, we have to calculate the critical radius of insulation for the सिलेंडर म्हणजे आपल्याला अशी रेडियस फाइंड आउट करायची आहे की त्या रेडियस पर्यंत ही ट्रान्सफर रेट तुमचा मॅक्झिमम असणार आहे. सो हाऊ टू फाइंड आउट द रेडियस ऑफ दॅट इन्सुलेशन, त्या इन्सुलेशनची आपल्याला रेडियस फाइंड आउट करायची आहे की त्या रेडियस पर्यंतच काय होणार आहे, ही ट्रान्सफर रेट इन्क्रीज होणार आहे आणि त्याच्यानंतर ही ट्रान्सफर रेट काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. सो हाऊ टू डिराइव द इक्वेशन फॉर द क्रिटिकल रेडियस ऑफ दॅट इन्सुलेशन फॉर द सिलेंडर, म्हणजे ह्याच्यावरून ह्या कन्स्ट्रक्शन वरून आपल्याला क्रिटिकल रेडियस चे इक्वेशन फाइंड आउट करायचं फॉर द सिलेंडर. ओके, सो ऑल ऑफ यू ड्रॉ दिस डायग्राम. ओके, सो इन नेक्स्ट लेक्चर वी हैव टू सी द डेरिवेशन फॉर दिस क्रिटिकल थिकनेस ऑफ इन्सुलेशन फॉर द सिलेंडर. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल यू हैव टू कंप्लीट दिस डायग्राम. इफ डायग्राम इज कंप्लीट देन ऑल ऑफ यू पुट युअर रोल नंबर्स इन द चैट बॉक्स. Okay, so this is the diagram for the cylinder. Similarly, we have to complete this derivation. After completion of this derivation, we have to see the critical radius of insulation for the sphere also. Okay, so all of you draw this diagram, and if diagram is over, put the roll numbers in the chart box. Okay, so remaining part we have to take in the next lecture. So thank you very much.